की नवा पाहुणा आला की त्याला आगत स्वागत करायचं आणि पहिल्या पंक्तीला बसवायचं. आता आम्ही घरातली माणसं पहिल्या पंक्तीला वाढला असेल त्यांना, परंतु याबाबत आम्ही उपमुख्यमंत्री देवेंद्रजी यांना भेटलो, चर्चा केली. इथून पुढे असा प्रकार होणार नाही आणि आपण जुने पक्ष आम्ही सगळे बरोबर घेऊन जाणार. पण काय आहे की काय पाहुणं आठवड्याच्या मुक्कामला असते ते, काय महिन्याचे असते ते, आता बघू हे किती दिवस गडी मुक्कामला आली ती. पाहुणे कोण आहेत, किती मोठे आहेत, याची मात्र कधी चिंता नाही आणि भविष्यातही असणार. यावेळी मी हातकणंगले लोकसभा मतदारसंघाची तयारी केलेली आहे. पहिल्यांदा माझ्या डोळ्यासमोर लोकसभा आहे आणि निश्चितपणानं लोकसभा मी लढवणार. एनडीएची काल बैठक झाली आणि खऱ्या अर्थानं राज्यामध्ये एक मोठा पक्ष जो आहे शेतकरी संघटना, रयत क्रांती संघटना, जी शेतकरी संघटनेतून पुढे फुटून बाहेर पडली आणि थेट सत्तेत आली. सदाभाऊ खोत आहेत आपल्यासोबत. भाऊ, काल एनडीएच्या बैठकीला तुम्हाला या ठिकाणी बोलवायची अपेक्षा होती, पण नव्या मित्रांना बोलवलं, तुम्हाला बोलवलं. काय आहे की आपल्याकडे गावगाड्यामध्ये पद्धत आहे की नवा पाहुणा आला की त्याला आगत स्वागत करायचं आणि पहिल्या पंक्तीला बसवायचं. आता आम्ही घरातली माणसं, त्यामुळं मला वाटतं पहिल्या पंक्तीला वाढला असेल त्यांना, परंतु याबाबत आम्ही उपमुख्यमंत्री देवेंद्रजी यांना भेटलो, चर्चा केली आणि त्यांनीही सांगितलं की इथून पुढे असा प्रकार होणार नाही आणि आपण जुने पक्ष आम्ही सगळे बरोबर घेऊन जाणार. पण एक तुम्ही पाहुण्यांचं उदाहरण दिलं, पण पाहुणे जर जास्त झाले तर घरच्यांना उपाशी राहावं लागतं, हे तरी मान्य आहे का? काय आहे की काय पाहुणं आठवड्याच्या मुक्कामला असते ते, काय महिन्याचे असते ते, आता बघू हे किती दिवस गडी मुक्कामला आली ती. परंतु आम्ही मात्र घरची माणसं आहोत, आम्हाला उपास तपास करायची सवय आहे, कारण आम्ही गावगाड्याची बाजू घेऊन आम्ही लढाई करत इथं आलेलो आहोत आणि त्यामुळं आम्हाने पाहुणे कोण आहेत, किती मोठे आहेत, याची मात्र कधी चिंता नाही आणि भविष्यातही असणार. पण एक सर्वात महत्त्वाचं म्हणजे सदाभाऊ खोत शेतकरी मोर्चासाठी लढले, त्यानंतर MPSCच्या विद्यार्थ्यांसाठी लढले, त्यानंतर ST कर्मचाऱ्यांसाठी लढले आणि थेट एवढं मोठं डावलणं, हे नक्कीच मनाला वेदना देणार आहे, एवढं तर मान्य करा. एक आहे की गावगाड्यामध्ये राबणारी माणसं आणि त्या शेतकऱ्याच्या पोटाला येणारे आम्ही शेतकरी पुत्र, आम्हाला माहीत असतं कधीतरी पेरणी मागास होती, काही वेळेला फटबारी होते, काही वेळा उगवत नाही, काही वेळा दुबारा पेरणी करायला लागते, म्हणून आम्ही काही कधी शेत नांगरायचं सोडून देत नाही. आम्ही नांगर खड्ड्यात घेऊन उभा आहे, योग्य वेळी घात आले की आम्ही नांगर करणार आहोत. त्यामुळे आम्ही नाराज होत नाही. नाराज झालो असतो तर गावगाड्यातली माणसं शेताभातात न राबता ही वेगळ्या दिशेनं वाटायला लागली असते. पण ही परिस्थिती अशी आहे की भाजप एकतर शक्तिशाली झाला आहे, पण इतर पक्ष देखील या ठिकाणी समोर महाराष्ट्रात येऊ पाहत आहेत. BRS आहे, त्याचबरोबर शिवसेना, जे तुमच्या पूर्वीचा मित्रपक्ष होता, तो देखील या ठिकाणी जर तुम्ही जाण्याची इच्छा केली तर तो देखील बोलू शकतो. अनेक पर्याय आहेत सदाभाऊंना, पण भाजपात का राहावं असं वाटतं? एक आहे की भारतीय जनता पक्ष हा मुळामध्ये विस्थापितांचा पक्ष आहे, 12 बलुतेदारांचा पक्ष आहे, सर्व घटकांना बरोबर घेऊन जाणारे अनेक नेतृत्व या महाराष्ट्राला भारतीय जनता पक्षाने दिले. मोदी साहेबांच्या सारखा देशाचा पंतप्रधान एक OBC चेहरा म्हणून आज त्या ठिकाणी काम करत आहे आणि भारतीय जनता पक्षाचं एक वैशिष्ट्य की तो पक्ष कुठल्या कुटुंबाचा नाही आहे, त्या पक्षावर कुणाची एकाची मालकी नाही आहे आणि म्हणून निश्चितपणानं सर्व स्तरातल्या लोकांना बरोबर घेऊन जाणारा हा पक्ष आहे आणि ज्या बाकीचे पक्ष आहेत ही तिथं पारंपरिकता, घराणेशाही, कुटुंबाचं वर्चस्व असं असणारे हे पक्ष आहेत आणि म्हणून आम्ही घटक पक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाबरोबर आहोत. एक गोष्ट मला मान्य आहे की भारतीय जनता पक्षाच्या वाड्यावरती सुद्धा काही मंडळी प्रस्थापित आता राहायला यायला लागलेली आहे, परंतु त्यांना घर कायमस्वरूपी देऊ नये किंवा ती बळकवतील का काय, याची
दक्षता भारतीय जनता पक्षाने घ्या. पण सदाभाऊंना डावलं कोणी? केंद्रातल्या नेत्याने डावलं की राज्यातल्या नेत्याने डावलं? नाही नाही, काय झालं की सध्या ज्या पक्षांचे आमदार आणि खासदार आहेत अशांची लिस्ट वर असल्यामुळं आणि खाली असल्यामुळं त्यांना असं वाटलं की आत्ता पहिली प्राथमिक जी बैठक आहे, कारण पहिलीच बैठक एनडीएची होत आहे, नवीन घटक पक्ष जोडले गेलेले आहेत आणि आमदार खासदार त्यांच्या असल्यामुळं त्यांना या बैठकीला निमंत्रित केलं गेलं. पण काल जवळपास 16 पक्ष असे होते की ज्यांना एकही आमदार निवडलेला नाही किंवा खासदार निवडलेला नाही. मला वाटतं ते पहिल्यांदा एनडीएमध्ये आले असावेत म्हणून त्यांना बोलवलं असावं. पण देर है लेकिन अंधेर नाही असं भगवानच्या घरात म्हटलं जातं. भविष्य काळामध्ये यामध्ये सुधारणा होतील अशी अपेक्षा करायला हरकत नाही. सदाभाऊंचं सांगलीत चांगलं आहे, माडात चांगलं आहे, कोल्हापूरला चांगलं आहे, गेल्या वेळेसारखं यावेळेस निवडणूक लढवणार का? यावेळी मी हातकणंगले लोकसभा मतदारसंघाची तयारी केलेली आहे. पहिल्यांदा माझ्या डोळ्यासमोर लोकसभा आहे आणि निश्चितपणानं लोकसभा मी लढवणार. गेल्यावेळीसुद्धा मी तयारी केलेली होती, परंतु तो मतदारसंघ युतीमध्ये शिवसेनेला गेला त्यामुळं मला तिथं निवडणुका लढवता आली नाही. पण एक मी सांगतो की हातकणंगल्यामध्ये मी गेल्यावेळीही म्हटलं होतं की आपण साक्षीदार आहात की बहुजन समाजाचाच खासदार होणार, यावेळीसुद्धा बहुजन समाजाचाच खासदार असेल. मग राजू शेट्टी तुमच्या प्रतिस्पर्धी ते देखील खासदारकीची तयारी करतात, ते देखील असतील? मग एक वाक्य मगाशी बोललो की तिथं बहुजन समाजाचा खासदार असेल, त्यामुळे कोण स्पर्धक आहे मला माहीत नाही, कोण येणार आहे हे मला माहीत नाही, पण तिथं निवडून मात्र बहुजन समाजाचा माणूस येईल, बहुजन समाजाचीच व्यक्ती त्या ठिकाणी निवडून येईल. अनेक विधानसभा मतदारसंघासाठी तुमचं नाव चर्चेत आहे, ज्यासाठी देखील तयारी चालली असले तर बाहेर चर्चा आहे, नक्की काय असेल? लोकसभेच्या निवडणुकीनंतर आम्ही यावेळी काही झालं तरी दोन मतदारसंघ आम्ही भारतीय जनता पक्षाकडून घेणारच आहोत आणि कार्यकर्त्यांना आम्ही लढवणार आहोत. मग त्या दृष्टीनं आमच्या वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये तयारी चालू आहे, कारण शेवटी कार्यकर्त्यांना संधी द्यावी लागेल आणि गावगाड्यातली माणसं जर निवडून आली तरच ती गावगाड्याची भाषा बोलू शकतील आणि म्हणून आम्ही चळवळीतल्या कार्यकर्त्यांना यावेळी निवडणुकीला उभा करणार आहोत. नक्कीच. सदाभाऊंचं म्हणणं आहे की नवीन पाहुणे आल्यामुळे जुन्या म्हणजे घरच्यांना या ठिकाणी आमंत्रण दिलं गेलं नाही, पण खऱ्या अर्थानं नवीन पाहुणे जर जास्त झाले असतील तर तो घरातला माणूस उपाशी राहू नये ही या ठिकाणी अपेक्षा आहे. पण नाराज असल्याचं देखील स्पष्टपणे सदाभाऊ यांच्या चेहऱ्यावर तरी स्पष्टपणे दिसतं आहे.